स्पिती निवडणूक 2017 87 गण क्रमांकामधून सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊन सौ नम्रता शिवाजी खोपडे या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. प्रभागात असलेल्या जनतेचा पाठिंबा हा त्यांना मोठ्या प्रमाणावर मिळतोय. निंबाळकरवाडी जांभूळवाडी आंबेगाव बुद्रुक या गणात व्यंकोजी खोपडे हे बऱ्याच वर्षातून समाज कार्य करतायत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा प्रचाराला पाठिंबा मिळतोय. शहरी तसेच ग्रामीण भाग एकत्रित असल्याने येथे मतदार वर्ग विकासाला साथ देतो. आमचे ध्येय हे फक्त विकास करणे हेच आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. नमस्कार, मी नम्रता शिवाजी खोपडे, पंचायत समिती निवडणूक 2017 गणक्रमांक 87 गुजर निंबाळकरवाडी जांभूळवाडी आंबेगाव बुद्रुक या भागातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार असून निवडणूक लढवित आहे. आमचे खोपडे कुटुंबीय गेली अनेक वर्ष समाजकार्यात अग्रेसर आहे. विविध सामाजिक शैक्षणिक कार्य करत आलो आहोत. यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, शालेय साहित्य वाटप व अशा अनेक कार्यातून खोपडे कुटुंबियाने समाजकार्याचा वारसा जपला आहे. तरी माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करते की येत्या 21 तारखेला कमळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करून आपल्या सेवेची संधी द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी व्यंकोजी मारुती खोपडे, गुजर निंबाळकरवाडी येथे सामाजिक कार्य करत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही वृत्ती ठेवून अनेक वर्ष गेली. समाजकार्यामध्ये कार्यरत असताना त्या माध्यमातून गोरक्ष स्मृती फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असतील, रक्तदान शिबिर असेल, महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे, गावातील प्रत्येक कार्यामध्ये खांद्याला खांदा लावून काम करणे ही भूमिका मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी काम करत होतो. आज या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून गुजर निंबाळकरवाडी जांभूळवाडी आणि आंबेगाव या तीनही गावाच्या विकासाचा पाया उभारण्यासाठी मी त्या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून माझ्या वहिनीला उभी केली आहे. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही उमेदवारी मिळाल्यानंतर संपूर्ण गाव माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्या माध्यमातून मी आज जांभूळवाडी असल आंबेगाव असल येथील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचलो आहे. त्या प्रत्येक नागरिकांनी मला मोलाची साथ दिलेली आहे, आत्तापर्यंत साथ दिली. अशीच साथ येत्या 21 तारखेला मतामध्येही मिळावी अशी माझी विनंती आहे. केंद्रामध्ये मोदीजींच्या रूपाने, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र साहेबांच्या रूपाने चांगलं प्रशासन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशाला मिळालेलं आहे. मोदीजींच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने पार्लमेंट ते पंचायत हे जे काही मोदीजींनी व्रत हाताशी घेतले ते व्रत आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही उमेदवारी घेऊन मी या भागामध्ये प्रत्येक नागरिकाला तो विकासाचा विश्वास देऊन काम करत आहे. सौ नम्रता शिवाजी खोपडे, 3 नंबर कमळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो. मोदीजींनी जे ब्रीदवाक्य तुम्ही आम्हाला दिले, सबका साथ सबका विकास, हे ब्रीदवाक्य तुम्ही आम्ही आपल्या मनामध्ये रुजवून त्याप्रमाणे जर या ठिकाणी काम केलं तर निश्चितच या देशामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. आज आमच्या गुजर निंबाळकरवाडीतून सौ नम्रता शिवाजी खोपडे ह्या BJP पक्षातून पंचायत समितीसाठी उमेदवार आहेत. आमचे मित्र व्यंकोजी खोपडे यांच्या त्या वहिनी आहेत. व्यंकोजी खोपडे सामाजिक कार्याबरोबर आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात अशा या व्यक्तिमत्वातून आमच्या खोपडे घराण्यातून एक आमच्याच घरातलं नेतृत्व आम्ही गावांनी सर्वांनी मिळून समाजापुढे आणलेलं आहे आणि जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा आम्ही सर्व ग्रामस्थ एक दिलाने एकजुटीने प्रयत्न करणार आहोत एवढं